भारताला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगेच येताना पाहायला मिळतात परंतु बारावा खेळाडू अद्याप पोहोचले नाही आहेत बॅट्समनची नावं आमच्यापर्यंत पोहोचू द्या चार चमचम त्या ट्रॉफ्या सर्वाधिक चांगली पाहतो तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील मॅन ऑफ द सिरीज साठी आपण सायकल सुद्धा पाहतोय सुपर टेनिस क्रिकेट डॉट माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह संपूर्ण टेलिकास्ट कौतुक करूया सर्व आयोजक कमिटीचं उत्तम आयोजन आणि तेवढंच लाच जबाब नियोजन या स्पर्धेचं पाहायला मिळालं आहे सिल्वर कलरच्या चार ट्रॉफ्या मॅन ऑफ द मॅच साठी सुंदरशी ट्रॉफी आपण पाहतोय बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी आपण स्पोर्टचे डीएससी चे ब्रँडेड शूज पाहणार आहोत सामना पाच षटकांचा सा, आहे आणि पाच ओव्हर मध्ये तब्बल चार दिवस या स्पर्धेचा एक उत्तम आयोजन आपल्याला पाहायला मिळेल फक्त बत्तीस संघ अनेक ठिकाणी जर चार दिवस स्पर्धा पाहायला मिळतात परंतु चाळीस चाळीस संघ या चार दिवसांमध्ये खेळवले जात आहेत परंतु आयोजकांचं आपण कौतुक करूया प्रत्येक दिवशी आठ संघ घेऊन ही स्पर्धा खेळवली जाईल ज्यामध्ये आपण अंडर ट्वेंटी टू चे लॉट सुद्धा पाळणार आहोत त्यानंतर अंडर ट्वेंटी नंतर फोर्टी प्लसचे लॉट सुद्धा पाहायला मिळतील उद्या ग्रामीणचा सर्वाधिक मोठा लॉट तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही विशेषतः कौतुक करतोय चांगल्या संख्येनं प्रेक्षक सहभागी झाले त्यांचं मनपूर्वक सर्ष स्वागत आणि सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक ही स्पर्धा पाहतायत प्रत्येक गावातील संघ खेळण्यासाठी आल्यानंतर त्या गावातील प्रेक्षक ही मॅच पाहत असतात आज पाहत जय हनुमान खारकोपर आणि त्यांच्या विरोधात बेलपाडा इलेवन बेलपाडा दुसरी मॅच तिसरी मॅच असेल पारगाव आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान नवापाडा चौथी मॅच वाशीगाव आणि मयूर स्मृती गावठाण असे आठ संघ आज, आज खेळत आहेत पहिली मॅच शिरले चॅलेंजर विपक्ष ओमसाई बेंडकळ या टीम मध्ये पाहिली आणि आता सामना मॅच क्रमांक दोन मॅचला करूया आपण सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती दयानंद मात्रे षटक क्रमांक पहिला पाच ओव्हरची मॅच आणि कारकोपरचे बॅट्समन आले हर्षल ठाकूर आणि जिग्नेश गोंदली हा बॅट्समन हर्षल ठाकूर आणि जिग्नेश हे दोन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात चांगला संघ सातत्यानं उलवे टीम चांगला परफॉर्मन्स पावसाळी रब्बर बॉल मध्ये या टीमचं चांगलं खेळ आपण अनेक वेळा पाहिला आहे त्यांच्या विरोधात बेलपाडा इलेव्हन बेलपाडा बॉलिंग ट्रॅक वरती दयानंद दा मात्रे द न पहिला बॉल घेऊन पंचांच्या डाव्या हाताकडून सज्ज पहिलाच बॉल जाऊन करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे व्हेरी गुड फिल्डिंग चांगला थ्रो रन्स मिळेल एक एका दवेनं डाव्याला केले सुरुवात पाच ओव्हरची मॅच आहे जर तुम्ही तुमची बॅटिंग थोडीशी थांबून ठेवाल म्हणजे तुम्हाला पाहायला गेला तर तुम्ही विकेट्स राखून ठेवाल तर या खेळपट्टीवरती बलाढ्य धाव संख्या तुम्ही उभी करू शकता बिंडकर टीमनं तेच दाखवलं त्याच दरम्यान आगमन होताना पाहायला मिळत आहे आदरणीय सन्माननीय महेश मडवी साहेब करणचे पिताश्री यांच्याकडून पाचशे एक रुपयाचा आर्थिक सहकार्य आहे त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करू आपण आला असेल तर कृपया मंचावरती या मागील बॉल टॉट आणखीन एक चांगला बॉल तीन बॉल चांगले फेकले दयानंद मात्रे चांगली गोलंदाजी बेलपाडा संघ पावसाली रब्बर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये सुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय गेल्या वर्षी तर बेलपाडा टीम जिथे स्पर्धा तिथे बेलपाडा संघ ही व्याख्याच जणू काही बनली होती प्रत्येक स्पर्धेमध्ये बेलपाडा संघाचा सहभाग आपण पाहिला आणि आज पावसाळी रब्बर बॉल स्पर्धा चिरले चॅलेंजर आयोजित स्वर्गीय आनंद मडवी स्मृती चषक दोन हजार तेवीस पहिल्या मॅच चा हिरो ठरला जिगोल गरत तब्बल बहात्तर धावा त्याच्या बॅट मधून नॉट आऊट आल्या आदरणीय सन्मानिय महेश मडवी यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कमालीची गोलंदाजी दयानंद आतापर्यंत तीन बॉल फेकलेत रन्स दिले एक फटका बॅटच्या मधोमध बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पळीकडाव आलाय षटकार बॅटच्या मधोमध बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला षटकार नेक्स्ट बॉल दयानंद मात्रे आणखीन एक चांगला फटका लाँग ऑप चा मधोमध खेळून काढला आणि त्यातनंतर एक्स्ट्रा कव्हरला ला फिल्डर आहे तैनात मिळेल एक चांगली वापसी षटकारानंतर हा डॉट बॉल संघाची धावसंख्या एखादा वेन जाऊन पोहोचले आठ या धावसंख्येवरती बाद आठ ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल बॅट्समन हर्षल समोर दयानंद मात्रे एखाद मोठा फटका हवाय आणि तो मोठा फटका आलाय शेवटच्या बॉल वरती हर्ष ठाकूरच्या बॅटमधून षटकार संघाची धाव संख्या पहिल्या षटकाचा खेळ झालाय धाव संख्या झाली आतापर्यंत चौदा धावा पहिल्या ओव्हर मध्ये जमा केल्यात बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक दुसरं घेऊन सनी ठाकूर ला इन्व्हाइट करत असताना कॅप्टन पहिल्या ओव्हर मध्ये चौदा धावा पहिले पाच बॉल उत्तमरित्या फेकले परंतु शेवटच्या बॉल वरती आला एक उत्तुंग असा षटकार आणि संघाची धाव संख्या झाली आतापर्यंत चौदा धावा बॅट्समन जिग्नेशला सलामी साठी हे दोन्ही फलंदाज मध्ये ऐंशी पंच्याऐंशी धाव संख्या हा बनवलात तर एक चांगली फाईट होऊ शकत आहे पहिल्या ओव्हर मध्ये चौदा धावा सनीत ठाकूर सज्ज चला थोडीशी घाई करा दोन्ही टीम्स विनंती राहील नेक्स्ट बॉल यॉर्कर पद्धतीचा चेंडू मिसऑल यॉर्कर फेकत असताना डॉट बॉल व्हेरी गुड लाईन अशा टप्प्यावरती गोलंदाजी करायची आणि सनी चांगला गोलंदाज आहे आणि इथून पहिला बॉल त्यानं डॉट फेकलाय पाच ओव्हरची मॅच आतापर्यंत संघाची धावसंख्या चौदा नेक्स्ट बॉल पटका इथून जरूर इनसाइड आहे परंतु क्षेत्रक्षक जज करतील का बॉल जाईल सीमा पार कॉम्बॉक्सच्या दिशेनं षटकार <laughs> संघाची धाव संख्या वीस चौदा नंतर हा षटकार वीस धावा धाव फेळकावरती कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला जिग्नेश बॅट मधून टॅप केल्या बॉलला वायडिश लॉंगॉन ला फिल्डर वेगाने धावत आहेत एक पूर्ण केले दुसऱ्या धावेचा पलटवार व्हेरी गुड फिल्डिंग चांगलाच थ्रो रन्स मिळेल अवघी एक एका धाबेनं संघ जाऊन पोचेल ट्वेंटी वन या धावसंख्येवरती संख्येवरती एकवीस धावा धाव फळकावरती लागल्या गेल्यात सनी ठाकूर चांगला गोलंदाज आहे आणि षटकारानंतर त्यांना वापसी करून दिली टीमला पाच ओव्हर चे मॅच खेळताय तर खारकोपर टीम तुम्हाला कमीत कमी सत्तरच्या पुढे टप्पा ओलांडावा लागेल नेक्स्ट बॉल आणखी एक हा बॉल च्या वरून फेकून दिलाय सनीत वरती हल्ला बोल षटकार ट्वेंटी सेवन रन सत्तावीस दावा धाव फळकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतील चांगली सुरुवात इथून आक्रमण करत असताना चांगले फटके आता पाहायला मिळत आहेत थोडासा दबाव बेलपाडा इलेव्हन बेलपाडा टीमवरती वरती अद्याप या ओव्हर मधील शेवटचे दोन बॉल शुल्लक आहेत आणि सनी ठाकूर चुका करत असताना सत्तावीस दावा धाव फळकावरती लागल्या गेल्या थोडीशी शॉर्ट मीटिंग मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय दयानंद मात्रे आणि रोहन कडूला गोलंदाजा सोबत चर्चा करत असताना धन्नू यांच्याकडून पारतोषिक आहे धन्न पारतोषिक लावलंय सिद्धार्थ मडवी यांच्यासाठी जर सिद्धार्थनं डान्स केला पंचांच्या भूमिकेत डान्स केला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल आणि पैसे सुद्धा जमा केले धन्नू बॉल चांगला आहे या टप्प्याची गोलंदाजी अंदाजी आहे पायांचा वेध घेणारा हा बॉल लेग बाई चा आलाय रन्स मिळेल एक एका दाव्याने संघाची दाव संख्या ट्वेंटी एट पहिल्या ओव्हरमध्ये चौदा दावा आतापर्यंत पाच बॉल मध्ये चौदा दिल्यात संघाचा स्कोर आपण अठ्ठावीस धावा पाहतोय आणखीन एक बॉल खोदून काढलाय बॉल लाईडिश लॉंगॉनला क्षेत्रक्षक सज्ज रन्स मिळेल एक दोन षटकांचा खेळ इथून संपला गेलाय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या ट्वेंटी नाईन एकोणतीस धावा धाव फळकावरती पाचशे रुपये जमा आहेत फक्त आपल्याला डान्स करायचा गोलंदाज पहिला बॉल ऑपस्टमच्या बाहेर पंच इशारा आहेत वाईट बॉल या एका दमी संघाची धावसंख्या तीस वरती प्रसाद पाटील बेलपाडा यांच्याकडून शुभेच्छा आल्या सनी ठाकूर साठी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला दुसऱ्या ओव्हर मध्ये इथून हा फटका बॅटच्या टॉपेज वरती परंतु लांबी जास्त आहे बॉल जाईल स्टँड चॉप पलीकडं षटकार सहा धावा आणि सहा धावसंख्येनं संघाची धावसंख्या तब्बल छत्तीस या धावसंख्येवरती कमालीची सुरुवात जय हनुमान खार कुपर टीम कडून आणखी नेक इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा बॉल जाईल सीमा पार रन्स मिळत आहेत चार चाळीस धावा धाव फळकावरती प्रचंड मोठ्या संख्येनं आता संघाची वाटचाल सुरू आहे आज फलंदाजांचा बोल बाला पाहायला मिळतोय दहा बॉल मध्ये जिग्नेशन पंचवीस धावा जमा केल्यात आज फलंदाजी चांगली पाहायला मिळाली या खेळपट्टीवरती बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न रन्स एक्स्ट्राच्या स्वरूपात एक ऋतिक मात्रे बॉलिंग करत असताना आतापर्यंत महागड्या ठरलाय ऋतिक खराब गोलंदाजी दोन बॉल मध्ये त्यानं जवळजवळ बारा धावा खर्च केल्यात एक षटकार एक चौकार दोन एक्स्ट्रा रन हृतिकनं खर्च केला आणखीन एक फुलटॉस बॉल लॉन्गअप चे फिल्डर क्षेत्रक्षण करत असताना प्रयत्न प्रयत्न अप्रतिम प्रयत्न प्रयत्नांसाठी जरूर आपण कौतुक करू परंतु रन सेव सुद्धा केलात तिथे आमचे प्रेक्षक सुद्धा आहेत अवघी एकच जाव जिथे सहा मिनटेल असं जरूर वाटलं परंतु रन्स मिळताय एक तीन बॉलचा खेळ झालाय शेवटचे तीन चेंडू या तिसऱ्या ओव्हर मधील शिल्लक संघाची धावसंख्या फोर्टी टू बी चाळीस धावा धाव फळकावरती लागल्या गेल्यात ऋतिक सज्ज नेक्स्ट बॉल साठी पचव्या गतीचा गोल चेंडू फेकला गेलाय गोलंदाजी बऱ्याचशा विलानंतर बेलपाडा इलेव्हन बेलपाड्या टीम साठी हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी इथून करत असताना ऋतिक आता मग अशी थोडासा दबाव जरूर होता परंतु मागील दोन बॉल मध्ये फक्त एक धाव दिले हे तुम्हाला करावं लागेल जास्तीत जास्त डॉट बॉल तुम्हाला फेकायचे आहेत हा फटका पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध हा बॉल जाईल सीमा पार षटकार धन्यवाद ऍक्शन रिप्ले मध्ये आपण फटका पाहिला बॅट्समन कडे फार वेल हा फटका खेळण्यासाठी खराब गोलंदाजी बरेचसे शॉर्ट पिच पद्धतीचे चेंडू आणि आतापर्यंत अठ्ठेचाळीस या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय खारकोपर संघ पुन्हा एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक कव्हर वरून वेगाने येत असताना एक पूर्ण केले दुसऱ्या दबेचा प्रयत्न ची संधी आहे आणि ती संधी आता बेलपाड्या टीम ने तीन षटकांचा खेळ संपलाय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या विदाउट विकेट लॉस एकोणपन्नास धावा धाव फळकावरती लागल्यात बिनबाद एकोणपन्नास चांगली सुरुवात जे हनुमान खार कोपर टीम ची संघाची धावसंख्या झाली एकोणपन्नास धावा शेवटचे बारा चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या फोर्टी नाईन बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सनीत ठाकूरला इन्व्हाइट केले के कॅप्टन के के न दुसऱ्या मध्ये सुद्धा रन सनीत वरती आक्रमण केलं रन सनीत न खर्च केल्या तो आता मात्र चांगलं कमबॅक करावा लागेल या मध्ये आता बेलपाडा टीमला काही झालं तरी धावांचा बॅट्समॅनला थांबून ठेवायचा आहे जास्तीत जास्त डॉट बॉल आता तुम्हाला फेकण्याशिवाय पर्याय नाहीये मध्ये एकोणपन्नास झाल्या सहा चेंडू फेकण्यासाठी सनी सज्ज सांगिक चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक हर्षलने चांगली बॅटिंग केली आणि तेवढीच कमालीची फलंदाजी जिग्नेशन दाखवले लॉफ करण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड विकेटला बॉलवरती जात असताना रोहन कडू त्या खेळाडूच्या नावावरती हा संघ ओळखला जातो आणि इथून एक धाव आणि पन्नास धाव संख्या जयनुमान खारकोपर टीमच्या पूर्ण होत आहेत संघाचं अर्धशतक कम्प्लीट इथून पन्नास धाव संख्येची पार्टनरशिप लॉफ करण्याचा प्रयत्न बॉल येईल डॉट चांगली गोलंदाजी हा टप्पा चांगला आहे सनीतचा या टप्प्यावरती तुम्हाला चेंडू फेकायचे आहेत बॅट्समनच्या अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून जर तुम्ही दूर गोलंदाजी कराल तर बॅट्समनला शांत ठेवू शकता हा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय एक कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत तैनात एक्कावन्न संघाची धावसंख्या कमीत कमी आम्ही चर्चा करतोय की सत्तरच्या पुढे कोपर टीमला जावं लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये चांगली फाईट करू शकता आपण सामने पाच षटकांचे खेळवत आहेत विशेषतः आयोजकांचं कौतुक करू आम्ही अनेक ठिकाणी स्पर्धा आपण चार चार षटकांच्या पाहिल्या परंतु या स्पर्धेमध्ये आपल्याला पाच षटक खेळण्याची संधी मिळते वाडीश लॉंगॉनला फटका क्षेत्रक्षक फ्लंबल जिथे मिळणार होती अवघी एक सिंगल तिथे रन्स आल्या दोन क्षेत्रक्षण चांगलं करावं लागेल तुम्हाला मगाशी सुद्धा आम्ही चिरले चॅलेंजर कडून पाहिलं सार्थक न चांगलं क्षेत्रक्षण केलं आणि चांगली क्षेत्रक्षणाची चा व्यूरचना मागील सत्रामध्ये पाहायला मिळाली तशाच पद्धतीनं तुम्हाला क्षेत्रक्षण करायचं आहे आणखीन एक चांगला बॉल चा ते चौथं षटक इलेव्हन बेलपाडा टीम साठी महत्वाचं ठरलंय चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज सनी ठाकूर चांगला खेळाडू आहे आणि तेवढीच चांगली लाजवाब गोलंदाजी साकारत असताना दबाव तीन ओव्हर मध्ये बेलपाडा टीम वरती जरूर राहिला परंतु इथून फटका चांगला आहे एक्स्ट्रा कवरला एक्स्ट्रा ऑर्डनरी देणारा हा दमदार षटकार एस डान्सिंग अंपायर सिद्धूला आपण पाहिला आणि पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आता सज्ज ठेवा धन्यू टीमची धावसंख्या झाली फिफ्टी नाईन एकोणसाठ धावा या धाव फळकावरती एकोणसाठ वरती स्कोर जाऊन पोहोचलाय षटक क्रमांक चार षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत एकोणसाठ धावा शेवटचं षटक आहे टीमचा कॅप्टन बॉलिंगसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये आशिष कडूला आपण पाहताय स्क्रीन वरती शेवटचं षटक आहे आणि एकोणसाठ धावा चार ओव्हरमध्ये खर्च केल्यात बेलपाड्या टीमच्या गोलंदाजांनी तीन ओव्हर मध्ये एकोणपन्नास होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी अंतिम षटक कॅप्टन आशिष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगले बॅटिंग केले जिग्नेश तेरा बॉल सत्तावीस धावा तर हर्षल चांगली फलंदाजी करत अकरा बॉल मध्ये एकोणतीस धावा बनवल्यात व्हेरी गुड बॅटिंग दोन्ही सलामी विरांनी तडाखेबाज फटकेबाजी दाखवले आशिष कडूचा पहिला बॉल बॅटची लागले एज पंच सांगतायत बॅट्समन होतील बाद एकोणसाठ वरती पहिला धक्का बॅट्समन येत आहेत नवीन आयुष गोंदली मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूचा खेळ आम्ही झालेल्या परिसरामध्ये या खेळाडूचा खेळ पाहिला खारकोपरच्या हो अगोदर कमालीचा खेळ आयुषच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता हाईट कम लेकिन फाईट जादा नेहमीच या खेळाडूची पाहायला मिळत आहे चांगला फलंदाज आहे आणि फार कमी वयामध्ये आज तो खारकोपर सारख्या टीमला प्रेझेंट करतोय आणि इथून चांगले कौशल्यता आता आयुषला दाखवावी लागेल उरलेत बॉल चांगली सुरुवात केले पहिल्या बॉल वरती दिलाय धक्का आणि आता शेवटचे पाच बॉल आणखीन एक खोलात राहिलेला हा बॉल रन्स मिळणार नाही आहे डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल दोन बॉल आतापर्यंत निर्धाव फेकलेत चांगली गोलंदाजी आशिष ठाऊक आहे टीमचा तो कॅप्टन आहे इथून जर धावा वाचवल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये तेवढा दबाव येणार नाही आपल्यावरती आतापर्यंत दोन बॉल त्याने डॉट फेकले संघाची धावसंख्या झाली एकोणसाठ फिफ्टी नाईन हा फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फक्त दिशा दिली आता स्ट्राईक हवे हर्षलला कारण त्याने अकरा बॉल मध्ये एकोणतीस धावा बनवल्या आणि चांगला तो सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये इथून एक दहाव्या एका दहावे संघाची धावसंख्या साठ शेवटचे तीन चेंडू शिल्लक साठ धावसंख्या आतापर्यंत धाव फळकावरती पाहायला मिळते मग अठ्ठायशी असताना देखील ते अठ्ठायशी धावा चेस होतील असं जरूर वाटलं अशी साफ ट्रॅकर बॉल चोप्राक दिले बॉलवरती हल्ला बोल बॉल सीमा पार षटकार संघाची धावसंख्या झाली सासष्ट थर्टी फायव्ह वरती नॉट आऊट आहे साठी टाळ्या झाल्या पाहिजे चांगली फलंदाजी करतोय आणि इथून टीमला एका मोठ्या टार्गेट कडे नेण्याचा हर्षलचा प्रयत्न सासष्ट धावा या धाव अवघे दोन बॉल आणि या दोन बॉल मध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतील अखूर टप्प्याचा बॉल संधी बॅट्समन कडे फार होती वेट अँड वॉच वेल बराच होता मोठा फटका कन्वर्ट करण्याची संधी आणि आता रनआउटची संधी परंतु बॅट्समन पोहोचलेत प्रॉपिंग क्रीजमध्ये रन्स येतील दोन या दोन दाब्याने संघाची धाव संख्या सिक्स्टी एट अडुसष्ट वरतीय जनमान खारकोपर संघ अडुसष्ट धावा धाव फळका चेंडू अडुसष्ट धाव संख्या जी चर्चा आम्ही केली सुरुवातीला की सत्तर पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्याच दिशेने वाटचाल जनमान खारकोपर संघाची चांगली बॅटिंग करतायत फुलटॉस बॉल आहे लॉफ केलाय क्षेत्रक्षक डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला घडले चुकी आणि इथून एक धाव पूर्ण दुसऱ्या दाब्याचा केलाय प्रयत्न रनआउटची संधी आहे थ्रो झालाय खराब परंतु बॅट्समन इथून पुन्हा एकदा पोहोचले हे सांगत असताना दोन दाव्यांना सत्र संपलाय आणि सत्तर दावा या स्कोअर बोर्ड वरती लागल्यात पाच ओव्हरचा खेळ संपलाय संघाची धाव संख्या सत्तर बेलपाडा इलेव्हन बेलपाडा टीमला मॅच जिंकण्यासाठी एकाहत्तर धाव संख्येचं टार्गेट आहे तीस बॉल आणि एकाहत्तर धावा एकाहत्तर धाव संख्येचा पाठला करावा लागेल बेलपाडा इलेव्हन बेलपाडा टीमला बॅट्समन आपण सज्ज राहा दुपारचे एक वाजतायत आणि दुसरी मॅच सुरू आहे आज टोटल सात सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत उरलेत पाच सामने या मॅच नंतर कृपया लवकरात लवकर सर्व संघांनी सहभागी व्हा या मॅच मध्ये जिंकणारा संघ भेंडकल संघाच्या विरोधात फाईट करेल ओम साई भेंडकल संघाने एक सामना जिंकला आणि ही दुसरी मॅच आता सुरू आहे सवय मॅचच्या दिशेनं बॅट्समन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये रोहन कडू बेलपाड्या टीमचा सर्वाधिक लांबलचक षटकार मारणारा बॅट्समन आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला दयानंद मात्रे हा बॅट्समन टीम हडल सुरू आहे मैदानामध्ये आपण पाहतोय रोहन कडू आणि तदनंतर त्याच्या सोबतीला दयानंद मात्रे त्यात पाच मध्ये त्यांना एकाहत्तर धाव संख्या चेस करायची आहे टार्गेट जरूर एकाहत्तर धाव संख्येचा आहे परंतु पावसाली रब्बर बॉल स्पर्धा पाच ओव्हर मध्ये आपण ऐंशी नव्वद धाव संख्या कधी कधी शंभर धाव संख्या चेस होताना सुद्धा अनेक वेळा पाहिलाय आमचे जे ऑल इंडियर्स आहेत त्यांना विनंती राहील की आपण जेव्हा बॉल जातील तेव्हा ते बॉल आमच्यापर्यंत घेऊन येत चला चिरले चॅलेंजर्स टीमचे सर्व सभादत जे आज ऑल इंडियर्सच्या मुख्य भूमिकेत आहेत त्यांना विनंती राहील आव्हान <laughs> मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोहन गडू आणि त्याच्या सोबतीला दयानंद मात्र बॉलिंग ट्रॅक वरती हर्ष यस सर डान्सिंग अंपायर जर पंच सिद्धून जर डान्स केला तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे समा समाधान शेठ माली साहेब आणि त्याच दरम्यान धनवंत पाटील यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाचा कॅश प्राईज सिद्धू पा एक हजार रुपयाचं कॅश प्राईज आता तुमच्या पंचांसाठी लागलंय डान्स करायचं तुम्हाला आतापासून डान्स करावा लागेल गेम ऑन गोलंदाज हर्ष तयार समोर रोहन कडू एकाहत्तर धाव संख्येचं आव्हान आणि त्याचा पाठलाग आहे आता बेलपाडा इलेव्हन बेलपाडा या टीमला गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष सज्ज पहिलं षडक पहिलाच बॉल यॉर्कर पद्धतीने स्वागत केलंय रोहनचं एक रन्स इथून कम्प्लीट चांगल्या पद्धतीने रिलीज करत असताना गोलंदाजी डावकुराताचे गोलंदाज क्रिकेट मध्ये नेहमी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात डावकुराताच्या गोलंदाजांकडे नॅचरल स्विंग आणि तदनंतर पाहायला गेला तर ते वेगळ्या अँगलनं गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि तोच प्रयत्न चांगली गोलंदाजी हर्ष माध्यमातून पहिला बॉल त्याने यॉर्कर फेकलाय आणखीन एक यॉर्कर बॉल तेच तर गोलंदाजी अक्षरशः खोल्यामध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी करतायत दोन बॉलचा आता खेळ संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त एक दयानंद दे मात्रे एक हार्ड रिटर चांगला बॅट्समन आहे आणि त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा असतात बेलपाडा इलेव्हन बेलपाडा टीमला आज त्या अपेक्षा त्यांना पूर्ण कराव्या वे लागतील वेट अँड वॉचच्या भूमिकेत बॅट्समन थोडीशी अगोदर बॅट फिरवत ही घाई करतायत फलंदाज या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत आणखीन एक डॉट बॉल चर्चा करत असताना बॅट्समन रोहन कडू इथून बेलपाड्या टीमला ठाऊक आहे एकाहत्तर धाव संख्या आपल्याला बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी हर्ष कौतुक झालं पाहिजे सुरुवातीच्या तीन बॉल मध्ये त्यानं प्रभावित केलंय सर्वांना चांगली गोलंदाजी चेंज ऑफ पेस फटका चांगला ठोकलाय षटकार हा षटकार आहे त्यांना पाहायला मिळतोय लॉंगॉनच्या वरून चांगला स्ट्रोक आता मात्र चांगलं टायमिंग साधलं बॅट्समन दयानंद मात्रेचा आपण कौतुक करूया चांगला बॉल जरूर फेकला हर्षन परंतु या बॉलकडे सीमारेषा पाठवण्याची ताकद आपल्याला दयानंदनं दाखवली सहा धाव्याने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल बिनबाद सात या धाव संख्येवरती संथगतीची सुरुवात जरूर करताना पाहायला मिळाल्या बेलपाडा संघ परंतु या टीम कडे चांगले चांगले बॅट्समन आहेत आक्रमण करण्यासाठी बेलपाडा संघ ओळखला जातो आणि इथून आता त्यांना हल्ला चढवावा लागेल संघाची धावसंख्या झाली सात धावा समोर खारकोपर संघे चम स्पर्धेमध्ये खारकोपरच्या क्रीडांगणावरती या संघानं धुमाकूळ घातला कम्मालीचा खेळ आम्ही त्यांचा पाहिला आणखीन एक फुलटॉस बॉल फायदा उचलू शकले नाहीयेत बॅट्समन दयानंद एक पूर्ण केले आणि अवघे एकच धाव संधी जरूर होती बॅट्समॅन कडे आणखीन एक मोठा फटका येऊ शकत होता पण तुरांस आले फक्त एक एका एक दाब्याने संघाची धाव संख्या फक्त आठ आणि आता मधील शेवटचं चेंडू शिल्लक आठ दावा धाव फडकावरती लागल्या गेल्यात संघाची धाव संख्या आठ बॅट्समन सज्ज रोहन साठी हा फुलटॉस बॉल बॅटच्या टॉप एज वरती रन्स मिळेल एक फक्त आणि फक्त नऊ धावा हर्षलन हर्ष न चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या मध्ये अवघ्या नऊ धावा या धाव फळकावरती खर्च केल्यात एकाहत्तर धाव संख्येतचा पाठलाग करत आहेत बेलपाडा इलेव्हन बेलपाडा टीम आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान खारकोपर आज हर्षलनं चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार पाटील षटक क्रमांक दुसरं ओंकार पाटीलला आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी इन्व्हाइट केलंय कर्णधारांना तर या ओव्हरमध्ये बेलपाड या शांत बसून चालणार आहे तुम्हाला आक्रमण करावे लागतील तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये समोर रोहन नेहमीच मोठमोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो परंतु आज कुठेतरी थोडासा शांत पाहायला मिळालाय सुरुवात थोडीशी संथ गतीची परंतु हे दोन्ही बॅट्समन जर मैदानाच्या आतमध्ये टिकून राहिले तर हा टार्गेट इथून चेज करण्याची ताकद ठेवत असतात आणि आज मात्र तशा पद्धतीचा परफॉर्मन्सची गरज आहे बेलपाडा इले पण बेलपाड्या टीम साठी संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त नऊ धावा बॅट्समन रोहनला आपण पाहतोय स्ट्राईक वरती गोलंदाजी करण्यासाठी ओमकार पाटील आमचे ऑल इंडियर्स आर्यन मडवी आज बिझी पाहायला मिळत आहेत मस्त त्याने थंडगार हवेच्या झाडाखाली ते जाऊन बसले मोबाईल काढून अक्षरशः टायपिंग चालू आहे पहिल्या शतकाचा खेळ संपलाय संघाची धाव संख्या नऊ चिरले चॅलेंजर्स टीमचं आम्ही कौतुक करतोय वेगवेगळ्या मैदानामध्ये जाऊन या टीमचा बोलबाला अनेक वेळा आम्ही पाहिलाय सर्व युवा टॅलेंट खेळाडू आहेत आणि इन फ्युचर मध्ये चिरले चॅलेंजर्स टीमचं नाव मोठ्या पातळीवरती जाईल यातील मात्र शंका नाहीये फक्त एकजुटीने संघर्ष करत राहणं हेच क्रिकेट आहे टीमनं तुम्हाला जे काही दिलंय ते कधी विसरू नका कारण आज तुमची सुरुवात या टीम कडून झाली आहे आणि त्याच टीमला तुम्ही सातत्याने सपोर्ट करत राहाल तर तुम्ही एक वेगळी स्वतःची ओळख निर्माण करू शकताय जी टीम तुम्हाला संधी देते त्या टीमला कधी विसरू नका हेच तर क्रिकेटची डेफिनेशन आहे आणि इथून चांगला आयोजन आज आम्ही चिरले चॅलेंजरचं चा सुद्धा पाहतोय रोहन मगाशी शांत होता आणि इथून बुम बुम सिक्सर रोहनच्या बॅट मधून आलाय आप मधोमध आपण एक मोठा बॅट्समन आहे रोहन आणि असे फटके तो सहज खेळू शकतो एवढी प्रचंड ताकद या खेळाडूकडे आणि इथून हा षटकार या सहा रन्स न टीम ची टोटल पंधरा वरती आता हा बॉल मिळणं कदाचित थोडस कठीण आहे बराच दूरवर षटकार ठोकला रोहन न आणि संघाची धावसंख्या पंधरा एकाहत्तरचा पाठलाग करत असताना पहिल्या मध्ये हर्षनं चांगली गोलंदाजी केली परंतु दुसऱ्या मध्ये ओंकार जसा आला तसा ओंकार वरती हल्ला चढवत असताना सहाशेच्या स्ट्राईक रेटनं आता गोलंदाजी करत असताना ही गोलंदाजी अचूक खराब गोलंदाजी पाहायला मिळाली पहिला बॉल हाफ ट्रॅकर तुम्हाला योग्य त्या दिशेने गोलंदाजी करायची आहे समोर रोहनकडून आतापर्यंत संघाची धावसंख्या झाली पंधरा बिंडबाद पंधरा नेक्स्ट बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय क्षेत्रक्षक मिड विकेटला, व्हेरी गुड कॅच बिग विकेट मोठा धक्का रोहन कडू झालाय पंधरा वरती एक फलंदाज बाद <laughs> फटका फार चांगला होता परंतु टाइमिंग करू शकले नाहीये रोहन टायमिंगची फार गरज होती एक षटकार आला मागील बॉलवरती तेव्हा योग्य त्या दिशेनं फटका खेळणारेटला फिल्डरने केली नाहीये चूक पहिला धक्का बेलपाडायले पण बेलपाडा टीम ला पंधरा वरती एक फलंदाज बाद आणि आता नवीन बॅट्समन टीमचा कॅप्टन वनडाऊन भूमिकेत आशिष कडू तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये उतरत असताना बॅट्समन आशिष संघाची धावसंख्या पंधरा ओंकार पाटीलचे करू या कौतुक ज्यानं पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर दबाव होता परंतु त्या दबावाला दूर करत असताना विकेट संपादित केले मोठा धक्का दिला रोहन कडू सर्वांना ठाऊक आहे हा खेळाडू जेव्हा मैदानामध्ये खेळतो तेव्हा प्रचंड मोठी धावसंख्या तो बनवत असतो परंतु आता रोहन बाद झाला आशिषला आता लढावं लागेल टीमचा तो कॅप्टन आहे आणि कर्णधारला साजेशी कामगिरी आता त्याच्याकडून अपेक्षित राहील बेलपाडा इले पण बेलपाडा ट्रॅकर बॉल वेग चांगला आहे तेच तर चेंडू फेकलाय एक पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी इंटरेस्टिंग आहेत आशिष आणि पाहता पाहता दुसरी धाव सुद्धा पूर्ण जिथे एक आहे ना तिथे दुहेरीला तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागेल धावा शोधाव्या लागतील कारण धावांसाठीच तर सा तुम्ही आता संघर्ष करताय संघाची टोटल एक बाद सतरा धावा सतरा धावा धाव फळकावरती अनेक चांगले चांगले संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना येताना पाहायला मिळतील स्पर्धा पाच ओवर चे आपण खेळवतोय आयोजकांचं कौतुक करू आम्ही आणखीन एक वेगवान बॉल हा बॉल थोडासा शारीरिक मार देईल कारण या बॉल न उंची प्राप्त केले लेग बाई च्या ही एक धाव या एका धाव्या संघाची धाव संख्या अठरा या धाव संख्येवरती एक बाद अठरा पंचा पण सिग्नल आमच्यापर्यंत देत चला संघाची धावसंख्या अठरा बॅट्समन दयानंद मात्रे जो सलामीला फलंदाज झालाय फार अपेक्षा आज दयानंद कडून सुद्धा ठेवल्या बेलपाडा इले बेलपाडा टीम न इथून ग्लान्स केलाय मागील इनिंग मध्ये सुद्धा असे फटके पण मधून पाहिले आणि हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे दयानंद मात्रेच्या बॅट मधून आलाय उत्तुंग ट्वेंटी फोर चोवीस धावा फक्त फ्लिक केले पण शक्तीपेक्षा युक्ती किती महत्वाची तुम्ही पावसाली रब्बर करना, करना बॉल स्पर्धा खेळताय तुमचं टायमिंग प्रॉपर करणं जज करणं बॉलला महत्वाचं आहे आणखीन एक आणखीन एक आणखीन एक धमाका बॉल बाउंड्री लाईनच्या वरून सीमा पार षटकार सहा रन्सनं टीम ची धावसंख्या झाली तब्बल तीस दावा पहिल्या ओव्हरमध्ये नऊ दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात एकवीस दावा आणि या एकवीस दावेनं संघाची धावसंख्या तीस एक बा एकाहत्तर धाव संख्येचा पाठलाग अठरा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी धाव संख्येची गरज अठरा बॉल एक्केचाळीस धावा चला टीम जय हनुमान खारकोपर टीम आम्ही पाच पाच ओव्हरचे सामने खेळवतोय चार ओव्हरच्या मॅचेस असतात तर आम्ही जरूर तुम्हाला वेळ दिला असता परंतु सामने पाच ओव्हरचे सर्व खेळवायचे आहेत चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये आयोजक आपण चेंडू पूर्व अठरा चेंडू आणि अद्याप समीकरण इथून माझ कुठला संघ जिंकेल जय हनुमान खारकोपर की त्यांच्या विरोधात बेलपाडा इलेवन बेलपाडा दोन्ही संघ आज मोठी स्वप्न घेऊन उतरलेत क्रीडांगणावरती काही झालं तरी आम्हाला ही स्पर्धा आज जिंकायची आहे काही झालं तरी ही सिल्वर कलर ची ट्रॉफी आज आम्हाला जिंकायची आहे आज कुठल्या टीमचं स्वप्न पूर्ण होईल सुपर फोर मध्ये कुठला संघ पोहोचेल तमाम प्रश्न अनेक सारे चांगले खेळाडू उतरतील आणि ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतील आणि त्यामधीलच हे दोन संघ आता करत करतायत अठरा मध्ये एक्केचाळीस पुन्हा एकदा हर्षला कॅप्टनने कॅप्टन ने इन्व्हाइट केलाय पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली हा बॉल पहिला फेकत असताना हर्ष न डॉट आज हर्षचा आपण कौतुक करूया चांगली गोलंदाजी करतायत हर्ष युवा टॅलेंटचा गोलंदाज युवा प्रभावशाली गोलंदाजी यंग टॅलेंटच्या गोलंदाजासाठी टेनिस क्रिकेट पावसाली रब्बर बॉल स्पर्धा बरच काही देऊ शकता है। जर तुम्ही चांगला खेळ कराल तर तुम्ही यशस्वी घडवू शकताय आणि इथून आशिषचा तडाखा कॅप्टन न ठोकलाय बॉल ला उडवलाय सीमा पार षटकार सहा रन्स न टीम ची आगी कुछ संघाची धावसंख्या जाईल पुढे संघ जाऊन पोहोचलाय छत्तीस या धावसंख्येवरती थर्टी सिक्स बॉस ऑफ द वन विकेट्स छत्तीस वरती एक फलंदाज बाद एक सामना भिंडकल टीम न जिंकलाय तुम्ही सज्ज रहा दुसऱ्या मॅच साठी तुमच्या विरोधात यामधून जिंकणारा संघ खेळेल थर्टी सिक्स धावा छत्तीस धावा रोहन आज स्वस्त बाद झाला परंतु आशिष आणि दयानंद आता तडाखेबाज फलंदाजी करतायत चांगली स्टार्ट आणखीन एक संधी जरूर होती स्लॉट मध्ये बॉल होता फायदा उचलू शकले नाहीयेत आशिष डॉट बॉल चांगली गोलंदाजी हर्ष करू या कौतुक कमबॅक त्यानं केलाय हा बॉल जरी स्लॉट मध्ये आला असला तरी बॅट्समॅनला त्यानं शांत ठेवलाय संघाची धाव संख्या स्क्रीन वरती तुम्ही अहर्षला पाहताय गोलंदाजी करत असताना लेफ्ट हँडेड फास्टर अँड फ्लुरियस बॉलर गोलंदाजी करताय तुमच्याकडे वेग किती आहे ना हे महत्वाचं नाही आहे तुम्ही वेरिएशन कसं करताय बोटांची जादू असते ना ती डावकुरे त्याच्या गोलंदाजांना चांगली ठाऊक आहे त्यांच्याकडे नॅचरल स्विंग आणि बॉल पडल्यानंतर अँगल क्रिएट करत असताना बॉल टर्न झाला आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक संलग्न दोन चेंडू अशीच डॉट खेळलाय दबाव आहे दबाव जरूर आहे फुलटॉस बॉल अशी फलंदाजी चालणार नाहीये आशिष इथून संलग्न चा तिसरा डॉट बॉल मागील पाच बॉल मध्ये संघानं धावसंख्या दिल काढले फक्त सात संघाची धावसंख्या छत्तीस धावा प्रेशर वाढत चालला पाच चेंडूंचा खेळ झाला आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मध्ये नऊ दिल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये सात दिल्या म्हणजे आतापर्यंत अकरा बॉल फेकत असताना अवघ्या पंधरा धावसंख्या खर्च केल्यात हर्षनं कमालीची गोलंदाजी नेक्स्ट बॉल हर्ष तयार हा फटका पुन्हा एकदा चांगला रिझन मध्ये फिल्डर व्हेरी गुड फिल्डिंग चांगली कौशल्यता चांगला बॉलला जज केलाय आणि आता रनआउटची संधी आहे बॅट्समन बाद होतील दयानंद मडवी मोठा धक्का खरंच गरज होती का कॉलिंग पोझिशन महत्वाचे आहेत आणि इथून जो बॅट्समन चांगली बॅटिंग करत होता त्याला मात्र बाद गेलाय विकेट सॅक्रिफाईस हवी होती बेलपाडा टीमला ला अशी परंतु इथून बाद होत आहे दयानंद दुसरा धक्का बसेल बेलपाडा इलेवन बेलपाडा टीमला टीमची टोटल झाले सदतीस मॅच जिंकण्यासाठी बारा बॉल आणि अद्याप चौतीस धाव्याची गरज प्रत्येक ओव्हर मध्ये सतरा बनवाव्या लागतील चौतीस रनची गरज आहे रन्स झाल्या आतापर्यंत सदतीस धावा या ओव्हर मध्ये आल्या अवघ्या आठ धावा या ओव्हर मध्ये पाहायला मिळाल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती आयुष षटक क्रमांक तिसरा या चौथ षटक आहे वैयक्तिक पहिलं षटक सांगिक चौथं षटक बारा बॉल चौतीस रन्स टार्गेट आता डोळ्यासमोर बेलपाडा इलेव्हन बेलपाडा टीम जरूर दुसऱ्या ओव्हरमध्ये रन्स त्यांनी चांगल्या बनवल्या परंतु मागील ओव्हर मध्ये मागील ओव्हर मध्ये शांत राहिलाय आशिष चार बॉल तो मागील जवळजवळ खेळला आणि त्याच्या बॅटमधून एक धावले एक उत्तुंग षटका टोकला परंतु तदनंतर आशिष शांत पाहायला मिळाला आता शांत बसण्यासाठी वेळ नाहीये बारा बॉल चौतीस ची गरज प्रत्येक ओव्हर मध्ये सतरा तीन मोठे फटके तुम्हाला काही झाले तरी मारावेच लागतील गोलंदाज आयुष ओव्हर बॉल हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकड्या सीमा पार ठोकलाय षटकार अकरा चेंडू अठ्ठावीस धावा टप्प्याची गोलंदाजी वेरिएशन करण्यासाठी ओळखला जाणारा इथून आयुष पहिल्याच बॉल वरती षटकार देतोय आणि सहा संघाची संघर्ष करत असताना आशिष टीमचा कॅप्टन आहे आता त्याला ही मॅच जिंकून द्यायची आहे आणि चांगली फलंदाजी बाद सुरुवात या ओव्हर मध्ये मागील चार बॉल मध्ये त्याने अवघी एक काढले परंतु या बॉल वरती दिले चोख प्रतिउत्तर चेंज ऑफ पेस बॅटच्या एज वरती बॉल लागलाय लॉंग स्टॉपला फिल्डर धावत आहेत एक पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याची संधी रनआउट ची संधी आहे डायरेक्ट एक हिट झाला असता तर बॅट्समन ला परतावं लागलं असत रन्स मिळत दोन बॅट्समन बॅट बॅटकट सिद्धू पंच आमच्याकडे डिसिजन बॅटकट च्या सायने दोन धावा दोन धाबेन लेकबाईच्या सायन दोन धबा मिळतील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल फोर्टी फाय पंचेचाळीस वरती संघ जाऊन पोहोचलाय अर्धा टप्पा कधीच पार केला परंतु इथून अत्याफी धावसंख्येची गरज आहे शेवटचे दहा चेंडू शिल्लक